नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीमुल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण आलेच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आलेमध्ये या स्टेजमध्ये येणारा जो करपा आहे आपण आज त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत की करप्यासाठी आपल्याला कोणत्या फवारणीची अत्यंत गरज आहे, जेणेकरून हा स्पॉटचा हे बघू शकता तुम्ही असे स्पॉट जे आहे करप्याचे आलेपानावरती येत आहे आणि हे खूप जास्त प्रमाणामध्ये या स्टेजमध्ये आपल्याला दिसत आहे। तर यावरती आपल्याला कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला याच्यावर कवर जे आहे किंवा नियंत्रण जे आहे ते मिळवता येईल, त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे शेतकरी मित्र या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर घंटीचं पण बटन दाबायचं आहे जेणेकरून यानंतर टाकल्या जाणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, हा एक बुरशीजन्य करपा आहे। तर या ढगाळ वातावरणामध्ये बुरशीची वाढ ही खूप जास्त प्रमाणात होत असते आणि त्यामुळेच हा स्पॉटचा करपा जो आहे हा जास्त प्रमाणात येत असतो। तर मित्रांनो, काही प्लॉटमध्ये थोड्या प्रमाणामध्ये कुठे कुठे 1-2 बिटं जास्त प्रमाणात या करप्यानं ग्रासलेले असतात। तर मित्रांनो, हे एक संकेत असतो की जिथं कमजोर म्हणजे न्यूट्रिशन कमी पडलं किंवा त्याची इम्युनिटी पॉवर जी आहे ती कमी आहे तिथे याचा अटॅक लवकर येत असतो। तर तो अटॅक आपल्याला एक सिम्पटम्स पकडून आपल्याला त्यावरती नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं, कारण की येणाऱ्या काळामध्ये हे वाढण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असू शकते। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम जे आहे तर 2 फवारण्या करणं गरजेचं आहे। एक 5-5 दिवसाच्या अंतराने जर तुम्ही 2 स्प्रे घेतले तर तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे 90% याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होते। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला हेक्झाकोनाझोल हा 5% घटक असणारं बुरशीनाशकचा स्प्रे सर्वात प्रथम घ्यायचा आहे। त्यासोबत कीटकनाशक पण घ्यायचं आहे। कीटकनाशक घेत असताना अळीची जी स्टेज आहे म्हणजे किती प्रमाणात अळी आहे त्याप्रमाणे तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता। जसं की तुम्ही इमॅमॅक्टिन बेंझोईलसुद्धा आजच्याच कंडिशनमध्ये आज पोळा आहे आणि अमावस्याचे दिवस आहे, 1-2 दिवसानंतर जरी तुम्ही एक कीटकनाशक इमॅमॅक्टिन किंवा प्रोपेक्स सुपर जरी घेतलं चालतं, कारण त्यासोबत अंडीनाशक म्हणून काम करणारं सुद्धा कीटकनाशक आपल्याला त्यामध्ये घ्यायचं, जेणेकरून आपल्याला अळीवर 100% नियंत्रण पुढच्या 15 ते 20 दिवसापर्यंत मिळवता येईल। त्यानंतर करप्याचा विषय झाला तर करप्यासाठी आपल्याला हेक्झाकोनाझोल घ्यायचं आहे 1 हातामध्ये आणि म्हणजे 1 स्प्रे हेक्झाकोनाझोलचा घ्यायचा आहे। तर त्यामध्ये तुम्ही अवतारसुद्धा घेऊ शकता हेक्झाकोनाझोल प्लस झायनेब। तर हा एक उत्तम स्प्रे राहील आणि याने जर तुम्हाला म्हणजे याने तर कवरअप मिळेलच, परंतु त्याचा कवरअप तुम्हाला एवढा जास्त दिसणार नाही। तर त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक 5 दिवसानंतर एक स्प्रे घ्यायचा आहे। तर त्यामध्ये तुम्हाला हा करपा जो आहे तो कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा जाणवतो, कारण की हे बघा अशा पद्धतीनं पानंसुद्धा थोड्या प्रमाणात जळत आहेत। तर ही कॉपरची डिफिशियन्सीसुद्धा आहे प्लस बुरशीचा अटॅक पण आहे। तर त्यानंतर एक 5 दिवसांनी तुम्हाला ब्लू कॉपरचा स्प्रे घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्ही कीटकनाशक नाही जरी घेतलं चालतं, थोडे असे पानं पिवळे आहेत वरच्या साईडनं, तर त्यासाठी ब्लू कॉपरमध्ये तुम्ही मायक्रोन्यूट्रॉन तर घेऊ शकत नाही, परंतु ब्लू कॉपर त्या ज्या दिवशी तुम्ही स्प्रे घ्यात त्या दिवशी तुम्हाला मायक्रोन्यूट्रॉनचं खालून ड्रिचिंग करायची म्हणजे ड्रिप वॉटर द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं करप्यावर तुम्ही मात करू शकतात आणि त्याची प्रखरता खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही अवतारसोबत एकतर स्ट्रेप्टोसायक्लिन घ्या किंवा कासुबी घ्या, याचा वापर निश्चित करायचा आहे, जेणेकरून करप्यावर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत नियंत्रण मिळवता येऊ शकतं। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषीमुल्य यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, आभारी आहे।